नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक विज्ञान मध्ये प्रकरण पहिले भारतात ब्रिटिश सत्तेचा उदय, यात आज आपण भाग 4 बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तिसऱ्या भागामध्ये आपण बघितलेले होतं की इंग्रज व्यापारी म्हणून आलेले होते आणि त्यांची लालच वाढत गेल्यानंतर ते आता भारताचे शासक होऊ बघत होते आणि त्यासाठी त्यांनी प्लासीचे युद्ध आणि बक्सरचे युद्ध अशा महत्त्वपूर्ण लढायांमध्ये त्यांनी विजय मिळवलेला होता। आणि आता हळूहळू बंगालचा प्रांत आणि बंगालनंतर पूर्ण भारतावरच ताबा घेण्याचा त्यांचा विचार बळकावलेला होता। मग ह्या कंपनी शासनाचा विकास नेमका कसा झाला, त्यात त्यांनी जे अधिकारी नेमले त्यांच्या हातामध्ये कोणकोणती सत्ता देण्यात आली, याची सगळी माहिती आज आपल्याला आपल्या ह्या चौथ्या भागामध्ये घ्यायची आहे। चला बघूया कंपनी शासनाचा विकास। इंग्रज सरकारने 1773 मध्ये नियामक कायदा पसार केला। या नियामक कायद्याप्रमाणे बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल बनवण्यात आलेले होते आणि गव्हर्नर जनरलच्या हातामध्ये कंपनीच्या व्यापारी आणि राजकीय हितांसाठीच्या ज्या प्रवृत्ती होत्या त्या सरळ त्याच्या नियंत्रणात आणल्या होत्या। त्याचबरोबर मुंबई आणि मद्रासचे गव्हर्नर आणि त्यांच्या काउन्सिलला सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते मदतीसाठी। आणि या पद्धतीने वॉरन होस्टिंग्स भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल झालेला होता। हा तुमचा एक मार्काचा देखील प्रश्न आहे। भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल कोणाला बनवण्यात आलेले होते, तो वॉरन हेस्टिंग्स। रिकामी जागा जोड्या लावा यासारख्या एका मार्काच्या प्रश्नासाठी हे लक्षात राहू द्या। वॉरन हेस्टिंगच्या काळात मराठ्यांसोबत प्रथम मराठा विग्रह झाला। त्याचप्रमाणे म्हैसूरच्या हैदर अलीसोबत द्वितीय म्हैसूर विग्रह झाला। विग्रह म्हणजे युद्ध। एक माहिती आपण लक्षात राहू द्यायची आहे की 1767 ते 1799 या 32 वर्षाच्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी आणि म्हैसूर यांच्यामध्ये 4 युद्ध झालेली होती। मराठा आणि म्हैसूर या दोघही सत्तांचा एकसोबत सामना करत असताना ईस्ट इंडिया कंपनीची समस्या वाढली होती। आता वॉरन हेस्टिंग नंतर गव्हर्नर जनरल म्हणून कॉर्नवालिस आला। कॉर्नवॉलिसबद्दल तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक जिल्ह्यात पोलीस स्टेशन स्थापून त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती या कॉर्नवॉलिसच्या काळामध्येच झालेली होती। आता कॉर्नवॉलिस आल्यानंतर त्याच्या समयदरम्यान टिपू सुलतानबरोबर तिसरे म्हैसूरचे युद्ध घडले। टिपू सुलतानला म्हैसूरचा वाघ म्हणून देखील ओळखण्यात येत असते। तुम्हाला चित्रामध्ये पहिले जे चित्र आहे ते कॉर्नवॉलिसचं आहे आणि दुसरं जे चित्र आहे ते टिपू सुलतानचं आहे। यातही एक मार्काचा प्रश्न तुमचा येत असतो, म्हैसूरचा वाघ म्हणून कोणाला ओळखलं जात असतं। तर म्हैसूरचा वाघ म्हणून टिपू सुलतानला ओळखलं जात असतं। या टिपू सुलतानबरोबर तिसरे म्हैसूर युद्ध किंवा तिसरे म्हैसूर विग्रह हे कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये झाले। टिपू सुलतानला हरवणे हे इंग्रज सरकारला कठीण होत होते आणि त्यामुळे त्यांनी छळकपट नीतीद्वारे मराठा आणि निजाम यांची मदत घेऊन या तिघींच्या संयुक्त सेनेने टिपू सुलतानसमोर युद्ध केले आणि या युद्धामध्ये टिपू सुलतान हरला आणि त्याला तह करावा लागला। तह म्हणजे संधी किंवा करार। मग या ठिकाणी टिपू सुलतानने कॉर्नवॉलिससोबत श्रीरंगपट्टणमची संधी केलेली होती। कॉर्नवॉलिसनंतर सर जॉन शोर हा गव्हर्नर जनरल झाला। जॉन शोरने तटस्थ नीतीचा अवलंब केलेला होता आणि या अशा तटस्थ नीतीमुळे ईस्ट इंडिया कंपनीची जी प्रतिष्ठा होती ती एका बाजूला ती खालवली आणि त्याचवेळी त्या काळामध्ये मराठेसुद्धा अधिक बलवान झालेले होते। त्यानंतर जॉन शोरनंतर पुढचा गव्हर्नर जनरल हा वेलेस्ली बनला। आता कंपनी शासनाची जी खालवलेली प्रतिष्ठा होती तिला व्यवस्थित करण्याची
आणि कंपनीचा भारतात विस्तार करण्याची जबाबदारी वेलस्लीवर आलेली होती. इंग्रजांची सत्ता वाढवण्यासाठी वेलस्लीने सहाय्यकारी योजना अंमलात आणली. सहाय्यकारी योजना म्हणजे कुठला एखादा राजा असेल किंवा तिथलं राज्य असेल तर त्याला इंग्रजांनी संरक्षण द्यायचं. त्याच्या मोबदल्यामध्ये ज्या त्या राज्याला काही इंग्रजांचे नियम मान्य करावे लागतील अशी ही सहाय्यकारी योजना होती. मग ह्या सहाय्यकारी योजनेच्या कोणकोणत्या अटी होत्या त्या आपण बघून घेऊया. या अटी बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की एक प्रकारचं हे जाळंच तयार केलेलं होतं आणि सगळ्या राजांना त्यामध्ये फसवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला होता. सहाय्यकारी योजनेची पहिली अट होती कंपनी सरकार. कंपनी सरकार म्हणजे काय? तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. तर या कंपनी सरकारने प्रशिक्षण दिलेले सैन्य योजना स्वीकारणाऱ्या राज्यांना देण्यात येईल आणि हे जे सैन्य आहे ते राज्याचे रक्षण करेल. कोणापासून तर आंतरिक आणि बाह्य आक्रमण होईल त्यांच्यापासून राज्याचं रक्षण करेल. आजूबाजूच्या सुभ्यांनी किंवा आजूबाजूचे जे लहान मोठे राज्य होते त्यांनी आक्रमण केलं किंवा जे इतर विदेशी शासक होते जसं फ्रेंच त्या ठिकाणी होते असं कोणी जर त्या राजांवर आक्रमण केलं तर प्रत्येक युद्धात इंग्रज सरकार त्या राजांना मदत करेल किंवा रक्षण करेल ही पहिली त्यांची अट होती. पहिली अट जर बघितली तर वरवर पाहता असं वाटतं की योजना खूप चांगली आहे आणि त्या ठिकाणी या योजनेचा स्वीकार केल्यामुळे आता जे राज्य होते ते आता निर्धास्त झालेले होते. पण या योजनेची दुसरी अट बघा, त्याच्या बदल्यात योजना स्वीकारणाऱ्या राजांनी लष्करी खर्च किंवा तेवढी आवक असणारा प्रदेश इंग्रजांना द्यावा. म्हणजे संरक्षणाच्या बदल्यामध्ये संपत्ती त्या राजांनी इंग्रजांना द्यावी. तिसरी अट होती कंपनीच्या परवानगीशिवाय राज्य अन्य राज्यांसोबत युद्ध किंवा तह करू शकणार नाही. आता या ठिकाणी कुठंतरी तिथल्या शासकांना नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू झालेले होते आणि म्हणून तिसरी अट ही अशी होती इंग्रजांची परवानगी नसेल तर त्या राजासोबत युद्ध करायचं नाही किंवा दुसऱ्या राज्यांसोबत युद्धही करायचं नाही किंवा कुठल्याही प्रकारचा करार देखील करायचा नाही इंग्रजांच्या मर्जीविरुद्ध. पुढची अट होती ज्या राज्यांनी ही योजना स्वीकारलेली आहे त्या राज्याच्या दरबारात एक इंग्रज प्रतिनिधी ठेवणे आणि अन्य विदेशीला स्वतःच्या राज्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या नोकरीसाठी ठेवू नये. या प्रकारच्या अटी ह्या लावलेल्या होत्या. म्हणजे एक प्रकारे ब्रिटिश नियंत्रण त्या राज्यावर आता केलं जात होतं. यावर तुम्हाला प्रश्न विचारला जात असतो की वेलस्लीच्या सहाय्यकारी योजनेच्या मुख्य अटी कोणकोणत्या होत्या. तर ह्या पाच अटी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता हे योजना स्वीकारणारे राज्य किंवा शासक कोणकोणते ते आपण बघूया. हैदराबादचे जे शासक होते निजाम यांनी सगळ्यात आधी ही योजना स्वीकारली 1798. एका मार्कासाठी हा प्रश्न येतो की सहाय्यकारी योजना स्वीकारणारे पहिले राज्य कोणते होते तर निजाम. त्यानंतर म्हैसूरने 1799 ही अट स्वीकारली. त्यानंतर अयोध्या, गायकवाड, सिंधिया, भोसले, होळकर असे वेगवेगळे राज्यांनी ब्रिटिशांच्या या सहाय्यकारी योजनेच्या अटी स्वीकारलेल्या होत्या. वेलस्लीची सहाय्यकारी योजना ही बळजबरीने एखाद्या राजांकडून मान्य करून घेतली जात होती. ही योजना गोड विष समान होती. कोणती योजना गोड विष समान होती तर सहाय्यकारी योजना ही गोड विषासमान होती. कारण विष गोड जरी असलं तरी शरीरावर त्याचा घातक परिणाम होतो. त्याचप्रमाणे या सहाय्यकारी योजनेमध्ये जरी राज्यांचं संरक्षण होते असं वरवर वाटत असलं पण तरीही त्या राज्यांचं नुकसानच होत होतं. त्या ठिकाणी पूर्ण नियंत्रण आता इंग्रजांचं राहत होतं आणि म्हणून या योजनेला गोड विषासमान योजना असं म्हणण्यात आलेलं आहे. या योजनेचा अमल करून वेलस्लीने पुष्कळ प्रदेश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जोडले. गव्हर्नर जनरल वेलस्लीने टिपू सुलतानला सहाय्यकारी योजना स्वीकारण्यासाठी सांगितलं पण टिपू सुलतानने मात्र नकार दिला.
योजना स्वीकार करण्याचा नकार मिळताच कंपनीने म्हणजे इंग्रजांनी निजामांचा साथ मिळवून म्हैसूरवर 1799 मध्ये आक्रमण केले। या चौथ्या म्हैसूर विग्रहामध्ये म्हणजे ह्या चौथ्या युद्धामध्ये म्हैसूर युद्धामध्ये मगाशी आपण बघितलं होतं की म्हैसूर विग्रह हे चार घडले आणि ह्या चौथ्या म्हैसूर विग्रहामध्ये टिपू सुलतानला इंग्रजांसोबत लढता लढता मरण आले। म्हणजे राज्यांकडून ही योजना मान्य करून घ्यायची आणि जर एखाद्या राज्याने योजना मान्य करण्यास नकार दिला तर त्याच्यावर इतर शासकांचे मदत मिळून कारण योजना स्वीकारणाऱ्या जे राज्य होते त्यांची मदत घेऊन योजना न स्वीकारलेल्या राज्यावर आक्रमण हे करण्यात येत होतं आणि अशा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने इतर राज्यांचं जे राज्य होतं ते इंग्रज आता स्वतःच्या ताब्यात घेत होते। बघा या ठिकाणी चित्र दिलेलं आहे वेलसले आणि सहाय्यकारी सैन्याची योजना। आता यामध्ये जाळं दिलं आहे, त्या जाळ्यात विविध शासक अडकलेले दिसत आहेत। म्हणजे जे जे राज्य ही योजना स्वीकारत होते ते इंग्रजांच्या ह्या ताब्यामध्ये अडकत होते। वेलसलीनंतर पुढच्या काळात भारतात गव्हर्नर जनरल म्हणून हेस्टिंग्स आला। विद्यार्थी मित्रांनो, यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की भारताचा पहिला गव्हर्नर जनरल हा वॉरन हेस्टिंग्स होता। ही एक वेगळी व्यक्ती आहे आणि वेलसलीनंतर पुढच्या काळात जो गव्हर्नर जनरल आला तो लॉर्ड हेस्टिंग्स होता। ही वेगळी व्यक्ती आहे, म्हणजे वॉरन हेस्टिंग आणि लॉर्ड हेस्टिंग हे दोघंही वेगवेगळे व्यक्ती आहेत। तर गव्हर्नर जनरल जो लॉर्ड हेस्टिंग्स आला होता त्याने नेपाळसोबत युद्ध करून गुरख्यांना लष्करात सामील केले। पेंढाऱ्यांबरोबर युद्ध करून त्यांना अंकुशमध्ये घेतले। आता पेंढारी कोण? तर पिंडारी किंवा पेंढारी हे मराठी क्षेत्रातील काही हिंदू आणि मुसलमान लोक होते। त्यांना लुटारू म्हणून पण ओळखले जायचे। ते सरकारला म्हणजे ब्रिटिश सरकारला आणि जे व्यापारी होते त्यांना लुटायचे, त्यावर दरोडा पाडायचे आणि त्यामुळे यांना नियंत्रणात आणण्यासाठी त्यांचे जे मुख्य सरदार होते त्या त्या गटाचे जे सरदार होते त्यांना पकडण्यात आले, काहींना मारण्यात आले आणि अशा पद्धतीने वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये पेंढाऱ्यांबरोबर युद्ध करून त्यांना नियंत्रणात घेण्यात आलेले होते। त्यानंतर तिसरे मराठे युद्ध करून कंपनीची सर्वोपरी सत्ता स्थापन केली। पेशवापद त्या ठिकाणी समाप्त करण्यात आलेले होते। अशा पद्धतीने कंपनी सरकार स्वतःचं शासन आता वाढवत होती। त्यानंतर पुढचा गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंक हा आला। भारतातील अगोदरचे जे गव्हर्नर जनरल होते यांच्या तुलनेमध्ये विल्यम बेंटिंक हा उदार गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जात असतो। कारण आधीचे गव्हर्नर जनरल होते त्यांनी स्वीकारलेल्या साम्राज्यवादीच्या नीतीमुळे राज्यांमध्ये जे असंतोष निर्माण झालेला होता त्या असंतोषामधून जर ऐक्य निर्माण झालं तर ते ब्रिटिश साम्राज्याला अपायकारक ठरणार होतं आणि त्यामुळे तसं न व्हावं यासाठी विल्यम बेंटिंक याने उदारमतवादी कार्य केले। उदारमतवादी कार्यांमध्ये विधवा पुनर्विवाह कायदा, त्याचप्रमाणे सती प्रथा जी होती त्याला बंद करण्याचा कायदा, यासारख्या कायद्यांना विल्यम बेंटिंकने मंजुरी दिलेली होती। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण भारतातील विविध गव्हर्नर जनरल आणि त्यांनी केलेले कार्य याबद्दल माहिती मिळवली। पुढच्या व्हिडिओमध्ये उर्वरित गव्हर्नर जनरल त्यांचे कार्य आणि त्यांचा भारतावर झालेला परिणाम याविषयी माहिती आपण मिळवू। धन्यवाद।